आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही आपल्यासाठी शेवटची निवडणूक आहे असे समजून आणि लढा आवेशपूर्ण शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीसाठी दंड थोपटलेले आहेत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर आहेत त्यांच्या उपस्थितीत भाजपच्या दोनशे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली यावेळी मार्गदर्शन करताना फडणवीस यांनी भाजपकडून आगामी मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंगले <पल्णाग> भाजपने अमित शहा यांच्या उपस्थितीत मिशन मुंबईला सुरुवात केलेली आहे अमित शहा यांनी मुंबईत गणेश दर्शन केल्यानंतर अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना आक्रमक भाषण केलं त्यांनी म्हटलं संपूर्ण देशाला चाणक्य कोण आहेत हे माहीत आहे आणि चाणक्य म्हणजे अमित शहा आहेत असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं पुढे मुंबईत ओरिजिनल शिवसेना आमच्या सोबत आलेली आहे गणेश उत्सवात सगळीकडे भाजपचाच बोलाबाला आहे आणि भरवशावर शिवसेना राजकारण करत असते आपण त्यांना मागे टाकू आपल्या जीवनातील ही शेवटची निवडणूक आहे असे माना आणि अभी नाही तो कभी नाही असे ठरवा आता केवळ एकच लक्ष मुंबई महानगरपालिका असल्याचं आवाहनही फडणवीसांनी यावेळी केलं आपले मिशन मुंबईसाठी सर्व पदाधिकारी नगरसेवक भाजपा कार्यकर्त्यांचे महत्वाची भूमिका आहे आता सर्वांनी तयारी जोरदार करायची असेही फडणवीस म्हटले ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी